बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह आहे हे सांगायला नकोच. स्वतःचे रोज नवे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करते. तिच्या याच अदांमुळे फॅन फॉलोईंगच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या सुपरस्टारलाही टक्कर देते. ऐकून आश्चर्य वाटेल, पण सनीने लोकप्रियतेच्या बाबतीत सलमान खान, शाहरुख खान इतकेच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे टाकले आहे. भारतात गुगलच्या मोस्ट सर्च सेलिब्रिटीच्या यादीत सनीचे नाव आघाडीवर आहे. यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्तींच्या यादीत सनी लिओनी टॉपवर आहे. या यादीत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख खान, सलमान खान अशा अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. प्राप्त माहितीनुसार गुगलवर सनीशी संबंधित व्हिडिओ सर्वाधिक सर्च केले गेलेत. याशिवाय तिची बायोपिक सिरीज करंजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी सुद्धा सर्च केली गेली. सनी लिओनीला सर्च करणाऱ्या राज्यात मणिपूर आणि आसाम ही राज्ये सर्वाधिक पुढे आहेत. सनीने यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चाहत्यांचे आभार मानले आहेत. माझ्या टीमने मला याबद्दल माहिती दिली, त्याचे संपूर्ण श्रेय मी माझ्या चाहत्यांना देईल, ही एक समाधानकारक भावना आहे असे तिने म्हटले आहे. गतवर्षीही भारतात सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्तींमध्ये सनीचे नाव होते. लवकरच सनी एका मल्याळम चित्रपटातही झळकणार आहे. रंगीला या चित्रपटातून ती मल्याळम चित्रपट सृष्टीत पदार्पण करतीये. कोको कोला नामक कॉमेडी चित्रपटातही सनीची वर्णी लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राईम, मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.